दोनों में कभी बोले कभी साठी त्याची कविता प्रकाशित होणं किंवा पुस्तक रूपात येणं हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो आणि अशा क्षणाला आपल्या सगळ्यांना भागीदार होता येणं हा त्याही पेक्षा अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो असं मला वाटतं. गेल्या 28 वर्षापासून मी मनोहर जाधव सरांना ओळखतो. अगदी मी कॉलेजात असतानापासून हे सांगण्याचं प्रयोजन एवढ्यासाठी की आम्ही जेव्हा काही मुलं कविता लिहायला लागलो होतो त्या काळात खानदेशातून एक खूप प्रसिद्ध असा कवी कोण तर त्या काळात मनोहर जाधवांचं नाव अगदी अग्रक्रमावर होतं. आम्ही नव्याने लिहिणारे मुलं आवर्जून भेटायला गेलो. आमची भेट झाली आणि माझ्या आजपर्यंतच्या कवितेच्या प्रवासात या माझ्या ज्येष्ठ मित्राचा एक मोठा हातभार मार्गदर्शन नेहमी राहिलेलं आहे. मधल्या काळात मनोहर जाधवांची कविता काहीशी रुसली किंवा जाधव सर कवितेपासून काही काळ लांब राहिले असं एक चित्र आपल्यासमोर दिसत असलं तरी ते कविता लिहित होते. खेळच्या संपादनाच्या निमित्ताने मी अनेक कवींच्या संपर्कात असतो तसं माझ्या मित्रांच्याही संपर्कात असतो त्यामुळे मी त्यांच्या बऱ्याच वेळा मागे लागो त्या सगळ्या त्यांच्या वह्या आणि त्या एकदा एकत्र करा आणि कुठेतरी ही कविता संग्रह येऊ द्या असं त्यांना मी सुचवलं आणि त्यांनी ते मनावर घेतलं. या सगळ्या मनावर घेण्याचा आणि पुन्हा एकदा कवितेकडे जाण्याचा त्यांचा हा प्रवास या संग्रहातून आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक कवीची स्वतःची एक खासियत असते, स्वतःचा एक धर्म असतो, स्वतःची एक जातकुळी असते, स्वतःचा एक स्वर असतो, स्वतःचा एक आवाज असतो. या सगळ्या ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव ढसाळ, चित्रे, पुलटकर, डहाके या सगळ्या एका 700-800 वर्षाच्या कवितेच्या परंपरेत एखाद्या कवीला स्वतःचं स्थान निर्माण करता येणं, स्वतःला तिथं उभं करता येणं अवघड असतं. तरीही प्रत्येक कवी आपापल्या परीने आपलं योगदान देत असतो. जाधव सरांच्या कवितेविषयी मी फार बोलणार नाही किंवा तो माझा अधिकारही नाही, पण मी इतकंच म्हणेन की अत्यंत छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्या जगण्याच्या नेहमीच्या रोजमर्राच्या धडपडीतून सुटून जातात, निष्ठून जातात, अशा अनुभवांना कविता रूप देण्याचा प्रयत्न जाधव सरांचा नेहमीच राहिलेला आहे. मी माझ्या या ज्येष्ठ कवी मित्राला या संदर्भात शुभेच्छा देतो आणि एक चार ओळी बाबा नागार्जुन म्हणून एक हिंदीतले मोठे कवी आहेत त्यांच्या कवितेचे चार ओळी मुद्दामहून यासाठी सांगतो की त्या ओळी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कविता आणि जगणं किंवा समाज याचा एक काय ऋणानुबंध किंवा संबंध असतो. प्रतिबद्ध हो संबंध हो आबद्ध हो पृथ्वी पाताल से ग्रह उपग्रह से रिक्त से शून्य से व्याप्ति अव्याप्ति महाव्याप्ति से अथ से इति से अस्थि से नास्ति से सबसे और किसी से नहीं सबसे और किसी से नहीं और जाने किस किस से या ओळी यासाठीच इथं उद्धृत केल्या आहेत की कवीचं असणं हे अनेक पातळीवर अनेक वेगवेगळ्या पातळीवर शोधता येतं. या कवितेतून ते तुम्हाला शोधता येईल. पुनश्चदा मी त्यांना शुभेच्छा देतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, हा एक चांगला योगायोग आहे. या निमित्ताने पुढच्या प्रवासात त्यांच्याकडून अजून भरघोस कवितेचं लेखन होईल आणि कवितेच्या प्रांतात ते आपली दमदार उपस्थिती दर्ज करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर
डॉक्टर लतिका भानुशाली मॅडम या ग्रंथालीच्या विश्वस्त आहेत आणि त्या ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशकांच्या मनोगत करतो. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशन संस्थेच्या वतीनं मी तुम्हा सगळ्यांचं इथे मनपूर्वक स्वागत करते. तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात या काव्यसंग्रहाचं आज इथे प्रकाशन होत आहे आणि ही गोष्ट ग्रंथालीसाठी सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच मौलिक आहे. त्याची काही कारणं आहेत. आज तंत्रज्ञानाचा झपाटा जो आहे तो आपल्या चक्क आवाक्याच्या बाहेर गेलाय. काळाचा वेग इतका प्रचंड आहे की त्याला पकडून ठेवणं हे तुम्हा आम्हाला देखील शक्य नाही. प्रसार माध्यमांकडून अक्षरशः माहितीचा पूर रोजच्या रोज आपल्या अंगावर ओतला जातो आणि अशा या माध्यमांमध्ये कला आणि साहित्य म्हणून किंवा त्या नावाने जे काही सादर केलं जात आहे ते बहुतांश वेळा वापरा आणि फेका याच पटडीतलं आपल्याला दिसतं. असं नाही की कवी नाही आहेत. आत्ताच्या काळामध्ये बक्कळ कवी आहेत. सादरीकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या रंजन क्षमतेचं ते प्रदर्शन सुद्धा करत आहेत. पण तरी सुद्धा अस्सल कवितेचा आत्मा हा कुठेतरी आज हरवलेला जाणवतो आणि म्हणूनच ज्या वेळेला मानवी जीवनातल्या व्यमिश्र अशा गुंतागुंतींना स्पर्श करणारी डॉक्टर मनोहर जाधव यांची कविता हा काव्यसंग्रह आमच्याकडे आला त्यावेळेला तो आवर्जून छापण्याचा आम्ही निर्णय घेतला. खरं तर अशा या काळामध्ये कवितेचं मोल ते काय हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. किंबहुना सार्वत्रिक पडझडीच्या काळामध्ये मूल्यह्रासाच्या ह्या काळामध्ये कवितेची काही भूमिका असू शकते का? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट एवढीच मूल्य असलेल्या आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये एखाद्याने कविता का लिहावी असे प्रश्न आपल्याला सहज पडू शकतात. शेजारच्या घरामध्ये बेवारशी प्रेत पडलेलं असताना आपल्या घरामध्ये पार्टी साजरा करणाऱ्या माणसाची संवेदनशीलता आपल्याला जागृत करता येईल का असा प्रश्न जेव्हा कवीला पडतो तेव्हाच मला वाटतं तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात यासारखे काव्यसंग्रह जन्माला येतात. ही कवीची संवेदनशीलता आहे. डॉक्टर जाधवांची कविता तुम्ही आता प्रकाशन समारंभानंतर ती अनुभवाच, पण संपादक म्हणून जेव्हा या कविता माझ्याकडे आल्या आणि त्या मला भावल्या त्यातल्या दोन तीन गोष्टी मी आवर्जून तुम्हाला सांगते की ही कविता कधीतरी अशी भयंकर आपल्या अंगावर येते, दुःस्वप्नासारखा ती आपला पाठलाग करते, तर कधी अगदी निरागस कोवळे पण घेते लहान मुलीचं दोन पसा ओंजळी जणू काही तिने भरलं आहे ती निरागसता आणि ते आपल्या दारामध्ये उभी राहते. महानगरीय संवेदनं त्या आस्था ती अत्यंत समर्थपणे रेखाटते. तर कधी कधी 21व्या शतकामध्ये स्वभान आलेल्या स्त्रीचं चित्रण जे आहे मला वाटतं कवीला सुद्धा ते अचंबित करतं आणि म्हणून त्यांची लेखणी पावलोपावली स्त्रीचं हे नवरूप आपल्या पुढे मांडते. या संदर्भातल्या त्यांच्या दोन कविता आहेत बाई नव्यानेच भेटते आणि वरातीत नाचणाऱ्या मुली. वरातीत नाचणाऱ्या मुलीमध्ये दोन ओळी सर लिहून जातात. त्या नाचत होत्या आपल्या सखींना पाठिंबा देऊन, त्या नाचत होत्या आपल्या सखींना पाठिंबा देऊन, त्या नाचत होत्या जन्मोजन्मीचं मुक्त मोकळं होऊन. किती सुंदर भाव कवीने अगदी साध्या शब्दात व्यक्त केला. पुरुषी अहमपणा, पुरुषी मुजोरपणा त्याच्यावर सुद्धा भर रस्त्यात कवी कोरडे ओढतो आणि कवितेचं शीर्षक म्हणूनच भर रस्त्यात असंच त्यांनी ठेवलं आहे. आणि ते म्हणतात पुरुष निगरगट्ट बेशरम मुजोर, पुरुष निगरगट्ट बेशरम मुजोर, पुरुष पुरुष असूनही भलताच कमजोर. एका पुरुषाने हे वाक्य लिहावं याचं खरंच माझ्यासारख्या स्त्रीला कौतुक वाटणं साहजिकच आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी खूप काळाच्या पुढे धावणारी ही कविता आहे. शिक्षण क्षेत्रातली बजबजपुरी, एका प्राध्यापकाच्या डायरीतील न लिहिलेली पानं त्याच्यामध्ये उमटतं, मध्यमवर्गीय जाणीवा त्यांच्या या कवितेमध्ये व्यक्त होतात. तर जीवनाच्या प्रत्येक अंगाला ते सामोरे जातात, प्रत्येक अनुभव ते समरसून जगतात, त्यावर ते भाष्य करतात आणि ते भाष्य आपल्याला अंतर्मुख करतात. अशी ही त्यांची कविता. या कवितेला स्वतःचं स्वभान आहे, स्वधर्म आहे. जात, पंथ, वंश, स्त्री पुरुष, उच्च नीच हे सगळे भेदभाव ओलांडून ही कवी मानवाच्या गाभ्याला स्पर्श करते आणि म्हणूनच मला वाटतं ती कविता अस्थल ठरते. कोणीतरी गंमत म्हणून केवळ टाइमपास होत नाही म्हणून या कवितेच्या वाट्याला जाऊच शकत नाही, कारण ही कविता रसिकांचा अनुनय करत नाही तर ही कविता आपल्या संवेदना ज्या आहेत त्यांच्या कक्षा रुंदावते, आपल्या जाणीवा ती अधिक सखोल आणि उन्नत करते.
अशी ही कविता आहे. स्त्री पुरुष नातेसंबंधातला अगदी सहजपणा, हळुवारपणा, अलवारपणा, नाजूकता, त्यातले भेदाभेद हे ती इतक्या सूक्ष्मतेने मांडते ना की आपणही आपले अचंबित होतो. तर हे वेगळे भाव विभोर असे आविष्कार तुम्हाला या काव्यसंग्रहामध्ये पाहायला मिळणार. ही आजची कविता आहे, आजचे संदर्भ ती वापरते, तरी सुद्धा मला वाटतं कुठेतरी आदिम काळातल्या संवेदना ती पुन्हा चिरंतन करते आणि म्हणूनच या कवितेचं मोल अधिक आहे. आज ग्रंथालयाच्या वतीने एवढा प्रवास करून खास काव्यसंग्रह तुमच्यासाठी मी आणलेले आहेत.